काल पहाटेच्या सुमारास झालेल्या शिर्डीमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. अनेक घरांच्या संसारोपयोगी वस्तूंचं जे आहे ते पूर्ण दानादीन झालेले आहे. जे ते संसारोपयोगी वस्तू आहे ते सगळं घरामध्ये पाणी शिरल्याने सगळ्यात नुकसान झालेलं आहे. या लक्ष्मीनगर परिसरातील गोरगरिबांचा जो संसार आहे तो उघड्यावर आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. अक्षरशः घरामध्ये कमरे एवढं पाणी घुसल्याने पूर्णतः घरातील सगळ्या वस्तूंमध्ये पाणीच पाणी जे आहे ते शिरलेलं आहे. आता कुठेतरी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीमध्ये आज सकाळच्या सुमारास पाणी दौरा केला आहे व त्यानंतर सगळ्या नागरिकांना जे आहे ते दिलासादायक माहिती दिली आहे. तुम्हाला धान्य देता येईल व आणि तुम्हाला जेवणाची वगैरे व्यवस्था करता येईल. त्यानंतर पंचनामा करून तुम्हाला सगळ्या वस्तूंचा मुळक माहिती संपूर्ण त्याचे जे आहे ते पैसे देण्यात येतील. नेमकं काय सांगितलंय सुजय विखे पाटलांनी तुम्हाला सांगितलं? काय तुमचं नुकसान झालंय? नेमकं नुकसान झालंय अख्ख्या घरात पाणी बिणी हे गहू तांदूळ सगळं अन्न मातीत गेलंय. तेलाचे डबे डुबे किराणा पूर्ण गोधड्या भिजल्या. काहीच नाही राहिले. शाळेचे कागदपत्र पण पोरांचे अख्खे वय पुस्तक वल्ले झाले. अख्खे भिजून गेले पोरांचे पण शाळेचे अन्न सर्व गेलं पाण्यात. काहीच नाही. काय तुमचे नुकसान झाले घराचे? सगळं डाळी साळी धान्य सगळं सगळं नुकसान झाले. अख्खे पूर्ण संसार असं जसं वाहून गेलाय असं झालंय. फार कुठतरी अतिक्रमणामुळे हे सगळं पाणी तुमच्याकडे आलं? अतिक्रमणामुळे नाही, काहीतरी सरकारने सोय करावं आमची वाली. असं काही व्यवस्थित आम्हाला घर बनवून द्यावा व शिर्डी पण सुधरून जाईन. जशी बाबाची नगरी सुधरली तिकडची अर्धी तशी इकडं पण सुधरून द्यावा बा. असं तर खूप आभारी होईन आम्ही सरकाराचं. सरकारने आमची शिर्डी सुधरून द्यावा व गोरगरिबांची शिर्डी जी आहे ती एकदम त्या शिर्डीमध्ये बदल करून द्यावा. आम्हाला घरदार द्यावा अशी त्यांनी मागणी केली. नेमकी काय मागणी आहे तुमची? काय काय नुकसान झालं? आमचं काय समजे नुकसान झालं साहेब. पाणी बिणी घुसलेलं आहे. आमची राहायची व्यवस्था नाही चांगली. पाणी एकदम व्यवस्थित फुल भरलेलं आहे. कमरा वाढलं. आमची एवढी विनंती आहे आम्हाला चांगले पक्के घरे बांधून द्या जाग्यावरच. आम्ही कुठे जातो नाही बाबांच्या नगरीमधून. बाबा आम्हाला काय सोडते नाही. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघामध्ये जे आहे ती पाणी केलेली आहे. ज्या पुराच्या परिस्थितीची जी आहे पाणी केली आहे. प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांनी पाणी केले आहे. कुठंतरी जे ओढे नाले आहे त्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण यामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचं त्यांनी देखील सांगितलं आहे. कुठंतरी आपण या घरामध्ये सुद्धा जाणार आहोत. नेमकं पूर्ण या परिस्थितीमध्ये तेलाचे डबे गेलेले आहे. पूर्ण हे नुकसान जे आहे ते या शेतकऱ्यांचं म्हणजे घरातील रहिवाशांचं झालेलं आहे. घरामध्ये पाणी घुसल्याने पूर्णतः नुकसान या शेतकऱ्यांचं झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक लक्ष्मीनगर या भागातील प्रत्येक घरामध्ये जे आहे ते पाणी घुसलेलं आहे. एक किराणा दुकान आहे यामध्ये पूर्ण पाण्याने या किराणा दुकानातील रहिवाशांचं जे आहे ते नुकसान झालं आहे. मावशी नेमकं इकडं काय नुकसान झालं? पूर्ण पोहे साखरी होते शाबुदाने ते सगळं असं वाहून गेलं. आमचं काहीच नाही राहिलं. पर अर्ध्या अर्ध्या घर पाणी होतं. अर्ध्या अर्ध्या घरात नुकसान झालं. 1.5-2 लाख रुपयाचं नुकसान झालं आमचं. आता याची भरपाई कोणी द्यायची? शासनाने द्यायला पाहिजे आम्हाला काही ना काही. डॉक्टर सुजय विखे पाटलांनी तुमच्याकडे भेट दिली. नेमकं काय त्यांनी आश्वासन दिलं? तिने काय म्हणे घेऊ नको पंचनामा करू. आता कोण येणार पंचनामा करायला? असं आहे ना ते यायला पाहिजे. त्यांनी करायला पाहिजे काही ना काही. शिर्डीत वाढत चाललेले अतिक्रमण आणि पूर्ण जे आहे ते अतिक्रमण वाढत चालल्यामुळे शिर्डीमध्ये जे आहे ते ओढ्या नाल्यांचं पाणी जे तुंबून आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये जात असल्याचं बघायला मिळतंय. खासदार सुजय विखे पाटलांनी शिर्डीतील जे अतिक्रमण आहे अनधिकृत अतिक्रमण आहे ते पाडण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे व ज्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं त्यांना मोफत धान्य आणि त्यांच्या घराची व्यवस्थित सुविधा लावण्याचं जे आहे ते आश्वासन नागरिकांना दिलं आपल्याला बघायला मिळतंय. कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे